पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरामधील विविध भागांमध्ये पदवीधर मतदार नोंदणी सुरू आहे. सिंहगड रोड भागामध्ये नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या नेतृत्वाखाली विविध चार ठिकाणी हिंगणे खुर्द, माणिकबाग, आनंदनगर या भागातही नोंदणी करण्यात आली आहे. पदवीधर मतदारसंघ नोंदणी या उपक्रमाची पाहणी स्वतः भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मतदाराकडनं प्रातिनिधिक स्वरूपात फॉर्म भरून घेण्यात आले. भारतीय जनता पक्षाकडनं संपूर्ण पुणे शहरामध्ये पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणी अभियान सुरू आहे. सिंहगड रस्ता भागामधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या नेतृत्वाखाली सिंहगड रस्ता भागामधील या नोंदणी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली आणि प्रातिनिधिक स्वरूपात मतदारांकडनं फॉर्म भरून घेतले आहेत. प्रसन्न जगताप यांच्या या कार्याचं कौतुक होत आहे. याप्रसंगी विभागामधील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्याच्या महसूल विभागाला म्हणतात पुणे पदवीधर मतदारसंघ. हा परंपरागत भाजपाचा मतदारसंघ. मी 2 टर्म म्हणजे 12 वर्ष आमदार होतो. माझी टर्म आता संपली आणि मी विधानसभेवर आमदार झालो. परंपरागत एक उत्तमरावांची टर्म पकडली तर 6 वर्ष, नारायणराव वैद्यांची टर्म पकडली तर 6 वर्ष आणि जावडेकरांच्या 2 माझ्या 2 असा तो सलग भाजपचा मतदारसंघ आहे. पण या मतदारसंघाची गंमत अशी आहे की त्याला पदवीधर मतदान करू शकतो की ज्याने ऑफिसमध्ये तहसीलदारच्या जाऊन आपलं नाव नोंदवलेलं असेल. याला पदवीधर कंटाळा करतो कारण तहसीलदार ऑफिसमध्ये जायला लागतं, मग तिथे तो फॉर्म भरावा लागतो, मग तो काहीतरी क्वेरी करतो, मग पुन्हा जायला लागतो, तर कोणी जात नाही. परिणामी या 5 जिल्ह्यामध्ये 30 लाख पदवीधर आहेत, पण काल रोल जो पब्लिश झाला, मतदार यादी जी पब्लिश झाली, ती आहे 3,84,000. म्हणजे 26 लाख लोकांनी नोंदणी अजून केली नाही. आता जुलैमध्ये निवडणूक व्हायची होती, कोरोनामुळे लांबली, ती बहुतेक जानेवारी फेब्रुवारीत होईल आणि 10 नोव्हेंबरच्या आसपास मतदार नोंदणी संपेल. तोपर्यंत 24 लाख लोकांनी नोंदणी केलेली नाही. असं ठरवलं की आज 5,000 कार्यकर्त्यांनी एका वेळेला दिवसभरासाठी रस्त्यावर उतरायचं, वेगवेगळ्या कॉलनीमध्ये जायचं, लोकांनी निवडणूक समजून सांगायची, त्यांची नोंदणी करून घ्यायची. अतिशय सोपी असते. 4 ओळीचा फॉर्म आहे. एक मार्कलिस्टची झेरॉक्स जोडायची की मग तुम्ही ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर आहात. एक आधार कार्डची झेरॉक्स जोडायची की जेणेकरून तुमचा 5 जिल्ह्यामधलं वास्तव्य आहे. आणि फोटो जोडायचा. महिलांना एक डॉक्युमेंट ॲडिशनल आहे ते म्हणजे पॅन कार्ड. का तर त्यांचं डिग्री सर्टिफिकेट असतं माहेरच्या नावावर आणि आता त्यांचं नाव हे सासरचं नाव आहे, पॅनवर दोन्ही नाव असतं. इतकी सोपी ही नोंदणी आहे, पण कोण करत नाही. पण आज 5,000 लोक आपण रस्त्यावर उतरलो, ज्याच्यामध्ये मी स्वतः आहे, माधुरीताई आहे, सगळे आमदार, बापटसाहेब खासदार सगळे फिरत आहेत. बापटसाहेब तिकडे कुठे कोथरूडवर फिरत आहेत. मी शिवाजीनगर पूर्णपूर इथे आलो आणि एका दिवसामध्ये 25,000 नोंदणी करण्याचा आपला संकल्प आहे. मी प्रसन्न दादाचं विशेष अभिनंदन करतो की रविवारी इतकी लोक खाली उतरवणं हे सोपं नाही. त्यामुळे प्रसन्न दादाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या सगळ्यांना एकत्र केलं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं अभिनंदन करतो की खूप चांगली नोंदणी ते करतायत. माझी सगळ्या पदवीधरांना विनंती आहे की हा आपला हक्क आहे. त्यांना आवाहन करतो की ही नोंदणी वाढण्यामध्ये तुमचा सहभाग द्या. पुन्हा एकदा प्रसन्न आणि त्याच्या सगळ्या टीम. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.